अतिशय खडतर परिस्थितीत वकिलीपर्यंत शिक्षण पूर्ण करणारे अरुण जाधव वंचित घटकातल्या मुलांच्या आयुष्यातलं खरतडपणा दूर करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. यात त्यांना मुलाची साथ लाभली आहे कला केंद्रातल्या नर्तकींची. अहमदनगर जिल्ह्यातला जामखेड तालुका हा तसा दुष्काळी भाग. बीड सोलापूर जिल्ह्याला लागून असलेल्या या परिसरात लोककलावंत ऊस तोडणी मजूर वीट कामगारांची वस्ती आहे. सततच्या स्थलांतरामुळे त्यांची मुलं शिक्षणापासून वंचित राहतात. खेळण्या बागडण्याच्या वयात त्यांना मजुरी करावी लागते आणि कळत नकळत अनेक जण वाममार्गालाही लागतात. बालपण खडतड परिस्थितीत काढलेल्या कोल्हाटी समाजातल्या अरुण जाधव यांनी ही व्यथा जाणली आणि सुरू केलं निवारा बालगृह. मी लहानपणापासून हे जे नातरानीच्या पुढे जन्म घेतल्यामुळे जे काही वेदना आहेत, जे अडचणी आहेत, ते मी खूप जवळून बघितलेल्या आहेत आणि ज्या परिस्थितीतून मी वर आलो त्या परिस्थितीमध्ये बदल झाला पाहिजे. ज्या वेदना भोगल्या, ज्या अडचणी आल्या, जो त्रास झाला तो त्रास पुढच्या पिढीला झाला नाही पाहिजे यासाठी एक विचार करून या ठिकाणी मी निवारा नावाचं बालगृह जामखेड शहरामध्ये चालवतो. या बालगृहामध्ये कलावंतामधले ढोलकीवाला, पेटीवाला, वाघ्या, मुरळी, मर्यावाला, नकलाकार, त्याचबरोबर कोल्हाटी समाजातल्या वेगवेगळ्या जातीतल्या मुलांना जे निराधार आहेत, अनाथ मुलं आहेत, त्यांना मी सांभाळण्याचं काम करतो. या बालगृहात 40 मुलं मुली आहेत. या बालगृहाला खऱ्या अर्थानं भरीव मदत करत आहेत कला केंद्रात काम करणाऱ्या महिला. नृत्यकलेतून मिळणाऱ्या पैशातून त्या बालगृहाला आर्थिक मदत तर करत आहेतच, शिवाय मुलांचा अभ्यास, खेळणं, जेवण देणं यातही साथ निभावत आहेत. अनाथ आणि बेघर मुलांवर मायेची फुंकर घालत आहेत. ज्या 40 मुलं आहे आम्ही त्यांच्यासाठी आम्ही नाचतो करतो, त्यांच्यासाठी आम्ही पैसे जमा करतो सगळ्या बाया मिळून. त्यांचे राहण्याची व्यवस्था, त्यांना कपडे, लत्ते, जेवण आणि ह्या सगळ्या प्रकारचे म्हणजे त्यांना सुविधा करणं आम्ही करतो. त्यांना जे आमची परिस्थिती आहे समजत ते त्यांना नाही व्हायला पाहिजे. 40 मुलांचं जे संरक्षण आम्ही करतो आणि सगळ्या मुली आम्ही बाया त्यांची मदत करतो आणि त्यांच्या आंघोळीची सोय, खाण्यापिण्याची सोय हे आम्ही बघतो आणि जे आमचे हाल झालेत तसे पुढल्या मुलाचे होऊ नये, त्यांनी शिक्षण करावे, नोकरी लागावी, त्याच्यामध्ये आम्हाला खूप खूप आनंद आहे. स्वतःचं दुःख विसरून वंचित मुलांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी या महिलांची तळमळ नक्कीच प्रेरणादायी आहे.